आज आपण बघणार आहोत मँगो आईस्क्रीम. तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला 1/2 लिटर दूध, मँगो पल्प, कॉर्नफ्लोअर, 2 चमचे वेलची आणि साखर. दूध गरम करून घ्यायचं आहे, ते घट्ट होईपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे. हे दूध आता आपलं घट्ट झालेलं आहे थोडंसं, तर पाहू शकता तुम्ही. तर आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया कॉर्नफ्लोअर. मिक्स करताना त्या दुधामध्ये गुठल्या राहणार नाही याची काळजी घ्यायची. तर ते कॉर्नफ्लोअर व्यवस्थित मिक्स करायचं आहे दुधामध्ये. झालेल्या दुधामध्ये जे आपण आता कॉर्नफ्लोअर मिक्स केले ते आता आपण ह्याच्यामध्ये या त्या दुधामध्ये आपण मिक्स करायचं. नंतर त्याच्यामध्ये वेलचीपूड टाकायची आहे. वेलचीपूड हे चांगलं मिक्स करायची आहे. थोड्या वेळाने हा मँगो पल्प आहे तर तो त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा. त्याच्यामध्ये आपण आता साखर मिक्स करायची आहे. आंब्यांच्या जे गोडपणा आहे त्याच्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता. साखर विरघळून आता हे आपलं जे मिश्रण आहे ते चांगलं तयार झालेलं आहे. आता फ्रीजमध्ये आपण सेट करण्यासाठी ठेवून देऊया. पाहू शकता तुम्ही हे मँगो आईस्क्रीम फ्रीजमध्ये सेट होऊन मस्तपैकी असं तयार झालेलं खूप छान दिसतंय. तर आता एवढं छान दिसतंय तर त्याच्यावर अजून मी सजावटीसाठी काहीतरी करणार आहे. तर हे आहे हा मँगो पल्पचा मी मँगो शेप तयार केला आहे आणि माझ्याकडे एक कच्चा आंबा होता तर त्याचं मी हे त्याचं देठ आणि लीफ. तर चला आपण पाहूया.